साचा घेतलाय मी आणि त्याला तेल लावून घेतला हा कुरडईचा साचा आहे अर्धा किलो मकी घेतली होती मी आणि ती पाण्यात स्वच्छ अशी पाणी धुवून घेतली आणि तिला तीन दिवस भिजू घालायची तर त्याच्यातला एक दिवस झालाय आणि हा दुसरा दिवस मीला आता रोज असं तीन दिवस पाण्याने स्वच्छ धुवून घेत जाणार आहे आता मी तिला पुन्हा धुवून घेते आणि परत पाणी टाकून भिजू घालून घेते तीन दिवस झाले मकीला भिजून बघा वरती अशी तरी आलेली आणि मी इथे गाळून घेऊन घेत गाळून घेऊन घेतलेली आहे आणि एका भांड्यात घेऊन घेतले आणि त्याच्यावर गाळून ठेवून घेतली जेव्हा हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊन मी ग्रँड करणार आणि ग्रँड केल्यानंतर याच्यात टाकून घेईन गाळून घेणार आहे गाळून घेतल्यानंतर जो चीक राहील तो चीक या डब्यामध्ये जमा होईल मकीला जे वरती पाणी आलंय ते मी थोडंसं काढून घेते एका भांड्यामध्ये आणि ही मखी आता मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते हिवाळ्याचे दिवस जर असले तर चार पाच दिवस आपण मकीला भिजू घालू शकतो पण उन्हाळ्याचे जर दिवस असले तर तीन चार दिवसांमध्ये मकी भिजून होते पाणी टाकून दळून घ्यायची आपल्याला मकी मकी दळून झालेली मकीला आता मी दळलेल्या गाणीमध्ये टाकून देते म्हणजे ती गाळली जाईल आणि चमच्याने आपल्याला हलवत राहायचं जेणेकरून तो झीक तो खाली गळून जाईल आणि गाळत राहिल्यानंतर जे वरती मकीचे कण राहतील ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळी मक्की दळून घ्यायची थोडं पाणी टाकून घेत राहायचं म्हणजे वरती जो चिक राहील खाली चीक गळून जाईल आणि वरती जे पाणी राहील ते नंतर आपण काढून घेणार आहोत आता जो वरती सगळा मक्कीचा कण राहिला होता त्यालाही एकदा आपण पुन्हा दळून घेणार आहोत पाणी टाकून आणि त्याला एकदा गाळून घेऊ फस्ट छान पांढऱ्या कलरचं आपलं चीक निघालेलं आहे आणि त्याच्यात आता मी बर्फ टाकून घेतला आहे बर्फ टाकल्याने पांढरा असा निघतो आणि वकी मक्कीचे जे कण राहिलेले आहेत त्याचे आपण शेवळेही बनवू शकतो आता मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्या पातेलं गरम करायला ठेवलं त्याच्यात पाणी टाकून घेतलं आहे आणि गरम पाणी झाल्यावर आपला जो चिक निघाला होता तो आता त्याच्यात टाकून घेणार विक्सीच्या जा जायाने जा आपण त्याला मिक्स करत राहणार आहेत पाणी जेव्हा आपण गरम करायला ठेवतो तेव्हा कमी पाणी घ्यायचं पाणी जसं जसं जा झालं तर आपला चिक पातळ होईल आणि आपल्या कुर्डाया बनणार आहे आपण अंदाजेनुसार मीठ घेतलं आहे त्याच्यात टाकून आणि सतत हलवत राहायचं आहे बघा हट घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आपल्या चिकाची जेव्हा पातेलं घेणार तेव्हा ते, ते जाड बुंदाचं घ्यायचं जेणेकरून आपला चिक त्याला चिटकणार नाही घेरण्याचं टेन्शन नाही काहीच नाही ज्यालाही कुरडं येणार नाही त्याला कुरडं येईल आपण थोडासा फूड कलर घेतला आहे आणि तोही टाकून घेतला आहे तशी कुरडं ही चिकाची बनवताना मक्कीची त्याला कलरची आवश्यकता नव्हती पण मी थोडा टाकून घेतला कारण का मकीचा कलरही पिवळा असतो आणि कुरडही पिवळीच येते थोडं थंड झालं आणि मी उचलून त्याला आता बाहेर चिक कुरडा या करण्यासाठी काढून घेतले आहेत आणि स्टीलच्या साच्यामध्ये करून पाहिलं पण त्याच्यात मला जमलं नाही तर मी आता पितळाचा साचा घेतला आहे बघा कुरडई किती छान निघते तार तुटत नाही काहीच नाही आणि सोप्या पद्धतीने आपली कुरडई तयार होऊन जाते जशा आकाराची आपल्याला पाहिजे छोटी मोठी तशी आपण बनवू शकतो पण जेव्हा आपण गरम पाणी करायला ठेवणार तेव्हा कमीच पाणी घ्यायचं बाकीचं पाणी जास्त ठेवलं असलं तर ते काढून घ्यायचं अशा प्रकारे मी सगळ्या कुरडाया बनवून घेतल्या आहेत आणि दोन दिवस आता त्यांना वाळवून घेणार आहेत कुरडई वाळली गेली आणि त्या काढून आणल्या आहेत मी तुम्हाला आता दोन कुरड्या मी तळून दाखवते बघा कुरडई किती छान आले तारही तुटत नाही काही नाही छान अशा कुरड्या झाल्या आहेत तयार खूप सोप्या पद्धतीने खूप कमी वेळात कुरडई तयार होते कलरही छान आला आहे कुरडाईचा आपल्या